नमस्कार, मी नमिता अभिरुची रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या पद्धतीने अगदी सोपी अशी कुरकुरीत तिखट शेव. तर त्यासाठी लागणारं साहित्य हे खालीलप्रमाणे आहे. जर सिंपल आणि छान रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला मग आता आपण कृती करूयात. तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी एक वाटी बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ. पण हे बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये गुठळ्या असतात ना, त्यासाठी मी हे चाळून घेतलेलं आहे बेसन पीठ. त्यानंतर एक चमचा यामध्ये हळद टाकलेली आहे आणि एक चमचा दाल तिखट. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि एक चमचा ओवा टाकलेला आहे. आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, अगदी 5 मिनिटात ही शेव तयार होते. आणि आता थोडं थोडं करून यामध्ये हे व्यवस्थित असं पीठ करून घेणार आहे शेवसाठी. तर हे पीठ जास्त पातळ करायचं नाही आहे आणि जास्त घट्टसर पण नको आहे. मीडियम अशी कन्सिस्टन्सी याची हवी आपल्याला. बघू शकता तुम्ही एकदम असं मी व्यवस्थित असं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये व्यवस्थित पीठ करून घेतलेलं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्टसर नाही आहे. तर आपलं हे शेवचं पीठ तयार झालेलं आहे. आता प्रथम मी जो सोऱ्या आहे त्याला मी तेल लावून घेते. आतून आणि बाहेरून असं दोन्हीकडून तेल लावून घेतलेलं आहे सोऱ्याला. तेल लावून घेतल्यामुळे काय होतं की व्यवस्थित अशी आपली शेव पडते आणि जास्त चिटकून राहत नाही त्याला जे पीठ आहे ते. त्यामुळे मी या ठिकाणी व्यवस्थित असं तेल लावून घेतलेले. आता यामध्ये मी चमच्याने हे जे मिश्रण आहे आपलं शेवचं हे आता यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता मी हे बंद करते हा चाचा. आणि आता आपण तेल मीठ गरम करायला तरी ठेवलं होतं मी. गॅस आपला कमी गॅस आहे. आता मी हे शेव पाडून घेते. मंद गॅसवरच ही शेव आपल्याला तळून घ्यायची आहे. एक 2 मिनिट तरी व्यवस्थित असं ते एका साईडनी तळून घ्यायचं आहे. लगेच पलटी करायचं नाही आहे, नाहीतर ती शेव तुटली जाते. त्यामुळे जरा 1-2 मिनिटं तरी मंद गॅसवर एका साईडनी तळून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मी दुसऱ्या देखील झाऱ्याचा वापर करते शेव पलटी करण्यासाठी. आता दुसऱ्या साईडने देखील अशी छान अशी तळून घ्यायची आहे. आणखीन 2 मिनिटं दुसऱ्या साईडने देखील तळून घ्यायची आहे शेव. तर आपली शेव ही झालेली आहे तळून. ते आता मी त्याला काढून घेते.
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी इन्ग्रेडियंट्स लागतात यासाठी. खूप कमी साहित्यामध्ये चविष्ट अशी जी शेव बनते. आज मी ही शेव चिवड्यात घालण्यासाठी मी तयार केलेली आहे घरी, मला चिवड्यासाठी वापरायची आहे. तर बघू शकता तुम्ही आपली शेव किती क्रिस्पी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते. बघू शकता किती सुंदर अशी झालेली आहे, क्रिस्पी आणि कुरकुरीत. तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करा शेवची ही रेसिपी. थँक्यू सो मच.